विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। अभ्यास होत नाहीये अशी कंप्लेंट आहे, बोर्डच्या परीक्षेची काळजी वाटते अशी पण कंप्लेंट आहे, होणार का नाही ते बरोबर आहे। मी तुम्हाला सांगतो या गोष्टी बाजूला ठेवून सीईटीवर फोकस ठेवा, पण होतच नाहीये मनाची तयारी कसा अभ्यास करू असा तुमचे प्रश्न आहेत। याचं उत्तर एकच आहे, मी तुम्हाला सांगतो ओके। आपल्याला अभ्यासाचा एक टाइम टेबल तयार करायचा ओके। म्हणजे मी तुम्हाला म्हणणार नाही की सकाळी किती वाजता उठा हे करा ते करा, पण मी जे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे तसं जर तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं आणि जर केलं तर सगळंच क्लिअर होईल। बघा मी सांगतो काय ते, की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आजचं टार्गेट जे आदल्याच रात्री डिसाईड करायचं लक्षात घ्या। म्हणजे रात्री झोपतानाच ठरवा की उद्या कोणता टॉपिक करायचा आहे, ते टॉपिक मीच सांगणार आहे तुम्हाला। म्हणजे क्रॅश कोर्स आमचं जे शेड्यूल आहे ना, तोच टॉपिक मी तुम्हाला करायला सांगेन, जेणेकरून यश दादा, कार्तिक दादा यांच्या टेस्ट तुम्ही देऊ शकाल। कॉमेंटमध्ये रोज एक तरी कॉमेंट मी असं वाचतोच की टेस्ट कुठं द्यायचे आहेत आम्हाला, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करतो। आता बऱ्याच वेळा काय होतं की यशची एक्झाम वगैरे असते तेव्हा त्याला जमत नाही, मग त्यावेळेस एक्झाम असेल त्याने टेस्ट नाही तयार केली नसेल, त्याची लिंक नसेल, मग दोघांपैकी कार्तिकची म्हणजे यश किंवा कार्तिकची नक्की असेल ओके। आता म्हणजे टार्गेट तुम्हाला दिलेलं असणार आहे, मग आता करायचं काय लक्षात घ्या की म्हणजे टार्गेट दिलं आहे म्हणजे तुमचा एक टॉपिक फिक्स झाला की हा टॉपिक आपल्याला करायचा आहे। आता मग सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या। आता मी लिहितोय काय तर बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि मी बायो पण लिहितोय ओके। मग फिजिक्ससाठी आपल्याला तर MHT CET ची प्रिपरेशन करायची आहे ना। मग बेस्ट चॅनल तुम्हाला माहिती आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही घेतलेलं आहे, निशांत सरांनी पण दिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तो टॉपिक हुडका ना, वन शॉट लेक्चर्स आहेत ओके। डिटेल मी पण घेतलेले गेल्या वर्षी, ते लेक्चर फ्री सगळे अवेलेबल आहेत, तुम्ही घ्या। पण तुम्हाला हळू लेक्चर बघायचं आहे, 2x स्पीडनं बघायचं नाही आहे। मी बघतो ना, बरेचसे मुलं नुसतं म्हणतात झालं बघून लेक्चर सर आता काय करू पुढं, नाही। लेक्चर बघत असताना तुम्हाला नोट्स काढायचे आहेत, तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत हे लक्षात घ्या ओके। तुम्हाला तर नोट्स काढायच्या आहेत, फॉर्म्युलाची लिस्ट तयार करायची आहे। व्हिडिओमध्ये आम्ही बोलताना सांगतो ना की हा प्रश्न CET आला होता, ही इम्पॉर्टंट PYQ आहे, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ह्या तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत ओके। ते झालं की तुम्हाला टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स अगोदर सॉल्व करायचे आहेत। बाळांनो मी तुम्हाला सांगू का, हे जे आपलं नवीन टेक्स्टबुक आहेत ना, यातले सगळे जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत ना, ह्या PYQ आहेत लक्षात घ्या। नीटमधल्या, वेस्ट बेंगाल JEE मेन्समधल्या लक्षात घ्या, PYQ आहेत, इम्पॉर्टंट आहेत। धड्याखाली 4 ते 5 MCQ दिलेले असतात, IMP आहेत, करा ना ओके। आणि ते झालं म्हणजे बघा, टेक्स्टबुकमधले तुम्ही सॉल्व्ह अनसॉल्व्ह प्रॉब्लेम केले की मग PYQ कुठून मिळवणार तुम्हाला, करिअर सायन्स यूट्यूब चॅनलवरून। प्रत्येक टॉपिकच्या सेपरेट PYQs आहेत तिथं लक्षात घ्या, डाउनलोड लवकर करून घ्या, सगळेच एकदा डाउनलोड करून घ्या, नंतर टॉपिक तुम्हाला करता येईल। म्हणजे मी तुम्हाला सांगू का की याला किती वेळ लागेल सांगा बघू, या गोष्टीला भरपूर वेळ लागणार आहे। आता 7 रोज तुम्हाला मी लेक्चर प्रोव्हाइड करतोय ठीक आहे, आणि 7:30 तरी बसा, 7:30 ते 9:15 एक सेशन होईल, एक 30-40 मिनिटाचा व्हिडिओ बघून होईल, नोट्स क्रिएट करून होईल, ब्रेकफास्ट करा। म्हणजे कळालं का, टाइम टेबल मी असं म्हणत नाही की फिक्स एवढं ते एवढंच, भूक लागले ना ब्रेकफास्ट तयार आहे, करा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर पुन्हा आणखीन मग नेक्स्ट दुसरा व्हिडिओ बघा ओके। आणखीन ट्रिक्स कुठल्या तर तुम्हाला वेगळ्या मिळतील ठीक आहे। म्हणजे त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, गॅरंटी देतोय की CET नवीन क्वेश्चन येणारच नाही आहेत, PYQs रिपीट होत आहेत। गेल्या वर्षीचा माझा एक व्हिडिओ बघितला बरं का, मी त्यात बोललोय की फिजिक्समध्ये क्वेश्चन्स रिपीट होत नाही आहेत, केमिस्ट्रीमध्ये होत आहेत, नाही। जेव्हा मला 2020 पेपर मिळालेत, त्या स्कोअर बुस्ट होऊन तेव्हा लक्षात आलं की सगळंच रिपीट होत आहे, सगळंच रिपीट होत आहे बळानो फिजिक्समध्ये पण। बरं, आता केमिस्ट्रीला मी तुम्हाला सांगतो, केमिस्ट्रीला ना तुम्हाला हे चॅनल मी सजेस्ट करतोय, हरेश ट्युटोरियल्स ठीक आहे। तुम्हाला सांगू का, केम फर्स्ट एकूण एक पॉईंट परफेक्ट बेसिक सगळं त्यात व्यवस्थित शिकवलं। म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चॅनलवर जायची गरज नाही आहे केम फर्स्टसाठी ओके। सगळे टॉपिक परफेक्ट कवर आहेत ओके। पुन्हा जर केम, आणखीन केम सेकंड, जगदीश वाघ सरांचं चॅनल आहेच लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला यूट्यूबचा वापर करायचा, मी क्लिअरली सांगतोय ओके। आणि तुम्हाला स्वतःच्या नोट्स क्रिएट करायच्या आहेत, मी तुम्हाला सांगू का, हे मला कम्प्लीट करायचं आहे त्याशिवाय मी उठणार नाही जागेवरून, बस हे डोक्यात ठेवा बरोबर आहे। आणि जेव्हा तुम्ही घरात वायफाय असेल तर उत्तमच लक्षात घ्या, तर डाटा बंद करा
वायफायवर तुम्ही हे करा, कोणाचं कॉल वगैरे येणार नाही, काय नाही, डिस्टर्बन्स नको आहे, ओके. आणि तुम्ही नोट्स क्रिएट करून पी वाय क्यू सगळं सॉल्व करा, सोपं जाईल, ओके. म्हणजे कुठलाही टॉपिक असू दे, आता मॅथ्सला तुम्हाला माहीत आहे सह्याद्री मॅथमॅटिक प्लस आहेच. सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो, टेस्ट द्या. 2.5 ते 3 लाख मुलं सी ई टी देत आहेत महाराष्ट्रात दरवर्षी, म्हणूया आपण पी सी एमची वेगळी, पी सी बीची वेगळी, 2.5 ते 3 लाख मुलं ॲव्हरेजली असतात. आणि टेस्टला मुलं किती आहेत? 250. म्हणजे मला यश सांगतो, कार्तिक सांगतात, प्रथमेश पण सांगतो की 200-300 मुलं टेस्ट देत आहेत, त्यांचा रिस्पॉन्स हळूहळू कमी होतोय. मध्ये बोर्डच्या वेळेस वाढला होता चांगलाच, मुलं बोर्डची एक्झाम होणार त्यामुळे अभ्यासाला लागली होती, पुन्हा ते कर खाली आले, लक्षात घ्या एकदम. मुद्दा असा आहे की तुम्ही एक टाइम टेबल तयार करा बाळांनो, तुमचं एक दिवसाचं टार्गेट ठरवा. महत्त्वाचे दिवस आहेत, म्हणजे काय म्हणूया आपण, तुमच्या आयुष्यातले म्हणजे काय म्हणूया आपण, एक टर्निंग पॉईंट म्हणतो ना, एक डिसाईड म्हणजे काय म्हणूया आपण, तुमचा एक ट्रॅक ठरवणार आहेत हे दिवस म्हणूया आपण, की तुम्ही पुढचं लाईफ कसं जगाल हे आत्ताच्या कष्टावर ठरणार आहे म्हणूया आपण. आणि एकदा का ना अभ्यासात कष्ट करायची सवय लागली ना, गोडी निर्माण झाली ना बाळांनो, की पुढचं काहीच अवघड जात नाही हे लक्षात घ्या. आता सगळ्यांचे प्रयत्न चाले आहेत बोर्डची एक्झाम कॅन्सल व्हावी म्हणून, होईल कॅन्सल, होईल, ओके. अरे पण ही एक एक्झाम कॅन्सल झाली का घाबरताय तुम्ही बोर्डच्या एक्झामला? बघा, मी बोर्डची एक्झाम घ्या असं म्हणत नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे लक्षात घ्या. हां, एक कोविडच्या परिस्थितीवर तुम्ही घाबरत असाल, पण बाळांनो एक्झामपासून आपल्याला पळवाट जास्त काढता येणार नाही आहे. एक्झाम ह्या बोर्ड झाल्यानंतर सुद्धा इंजिनिअरिंगला इकडे गेल्यानंतर असणारच आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही, मी तुम्हाला कोणतंही टाइम टेबल दिलं नाही आहे, तुम्हाला फक्त टार्गेट दिलं आहे. मग आजचं टार्गेट तुम्हाला मी सांगतो, आज ॲटम, मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिया, हे आता जुन्या सिलॅबसमधलं नाव होतं, नवीन सिलॅबसमध्ये नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि न्यूक्लिया. मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि न्यूक्लियामध्ये मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आर प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर, ई प्रपोर्शनल टू वन अपॉन एन स्क्वेअर, ठीक आहे, वन अपॉन लॅमडा इक्वल्स टू आर. आता इथं वन अपॉन एन स्क्वेअर मायनस वन अपॉन एम स्क्वेअर, बोर्स फॉर्म्युला, नंतर लायमन, बाल्मर, पास्टेन ब्रॅकेट आणि पी फंड सिरीज. ह्या सिरीज, त्या सिरीज कोणत्या रिजनमध्ये आढळतात हे असले सगळे प्रश्न. त्याच्यानंतर जाऊ का, बराचसा टॉपिक तर डिलिटेडच आहे बरं का बाळांनो, बराचसा टॉपिक डिलिटेड आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ, डीके लॉ आहे लक्षात घ्या, डीके लॉ, नंतर हाफ लाईफ पिरियड आहे, ओके. एवढाच तर सिलेबस आहे, हेच तर थेरी क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगू का, हाफ लाईफचे शॉर्टकट्स आहेत, डीके लॉचे न्यूमेरिकल्स फारसे अवघड नाही आहेत लक्षात घ्या. बरं, ह्या दोघांच्या प्रूफसाठी मला सांगा, हे जे सगळेच क्वेश्चन आहेत ना, ह्याच्यासाठी तुम्हाला ना पोस्टुलेट्स आहेत, बोर्स पोस्टुलेट. मी तुम्हाला सांगू का, पोस्टुलेट तुम्ही त्याचं स्टेटमेंट पाठ करत बसू नका. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, आता हा न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, कोणता फोर्स लागणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरं, हा फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ना, त्याचा फॉर्म्युला 1/4πε0E² / r². सेकंड पोस्टुलेट काय, की इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार? ज्या ऑर्बिटची अँग्युलर मोमेंटम ही इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2π असेल. बरं, जेव्हा इलेक्ट्रॉन हायरकडून लोअरकडे जंप करणार तेव्हा जो एनर्जी डिफरन्स आहे ना, तो इन द फॉर्म ऑफ फोटॉन रिलीज होणार. म्हणजे असे पोस्टुलेट्स आहेत, त्यांचाच वापर करून तुम्हाला रेडियससाठी एक्सप्रेशन करायचं आहे, व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन तयार करायचं आहे, एनर्जीसाठी एक्सप्रेशन तयार करायचं आहे, हे थेअरी क्वेश्चन्स आहेत. थर्ड पोस्टुलेटचा वापर केला की बोर्स फॉर्म्युला तयार होईल, ओके. हायड्रोजन स्पेक्ट्रमची एनर्जी लेवल डायग्राम, ती परीक्षेत 2 मार्काला येऊ शकते जर बोर्डची एक्झाम झाली तर, नाही झाली तर नाही झाली लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का, एनर्जी लेवल डायग्राम अशी आहे बघा, ग्राउंड स्टेटला -13.6, इथं 3.4 आहे मायनस, पुन्हा काहीतरी -1.51 आणि चौथ्यासाठी -0.88 समथिंग. सीईटीत प्रश्न कसा आला आहे माहिती आहे का, की एनर्जी लेवल डिफरन्स कुठं जास्त आहे, तो तुमच्या लक्षात आलं का, 2 कडून 1 कडे जम्प झालं की तो डिफरन्स जास्त आहे, बाकीचं कमी आहे, म्हणजे असे पी वाय क्यूज आहेत. म्हणजे मुद्दा असा आहे की फिजिक्स मला अवघड जातं आहे, माझ्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, असं मुद्दा डोक्यात ठेवू नका. ॲटम, मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिया जवळजवळ 5 ते 6 व्हिडिओ आहेत चॅनलवरती, तुमच्यासाठी ते सगळं मी आय बटनवर प्रोव्हाइड करतोय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये, बरं का, आय बटन लावायचं नाही जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की आहेत, प्लीज बघा तुम्ही, ओके. आणि स्वतःच एक शेड्यूल तयार करा स्वतःचं. आणि मी तुम्हाला सांगतो, टेस्ट झाल्यानंतर टॉप 3 स्टुडंट, ओके, जे काय असतील ना,
त्याची नावं उद्या आपण डिक्लेअर करूया, म्हणजे एक प्रकारचं राहू दे कॉम्पिटिशन म्हणूया आपण, पण सांगतो प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे. आता तुम्हाला सांगू का, ॲप आम्ही वापरायला सुरुवात केली, ॲपमधील मला डिटेलमध्ये एक व्हिडिओ तयार करायचा सेपरेटली, कारण बेस्ट ॲप आहे लक्षात घ्या. पण ॲपचा फायदा काय होतो किंवा टेस्ट जेव्हा होते ना म्हणूया आपण, तेव्हा लक्षात येतं की कुठल्या मुलांना किती वेळेत किती प्रश्न सोडवलेत. ओके, आता वाईट वाटतं सांगायला कधी कधी की 50 प्रश्न काय काय जण 45 सेकंदात सुद्धा सोडवतात. ओके, तिथं आमच्या लक्षात येतं की प्रॉब्लेम क्रिएट केले जात आहेत म्हणून. मग तसं नको आहे बोलावणं, प्रामाणिकपणे टेस्ट द्या. ठीक आहे मग, स्वतःहून टाईम टेबल तयार करा, मेक युअर ओन टाईम टेबल, फॉलो करा, टार्गेट फिक्स करा आणि चांगला रिझल्ट मग मिळवाच. बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.